पुण्यातून एक मोठी बातमी समोर येते. माचिस मागितल्याच्या कारणावरून एकाने दुसऱ्यावर चक्क गोळी झाडली. काल रात्री पुण्यात जवळपास 1:30 सुमारास एक चित्त थरारक घटना घडली. पुण्यातील सिंहगड रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत भूमकर चौक परिसरात आज पहाटे 2:30 सुमारास एका व्यक्तीवर गोळ्या झाडण्यात आल्या. गणेश गायकवाड राहणार वारजे असे त्याचे नाव आहे. माचिस मागितल्याच्या कारणातून हा गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या वादाचा व्हिडिओ आता समोर आलाय. मिळालेल्या माहितीनुसार रात्री 1:00 गणेश हा दारू घेण्यास नवले ब्रिज येथे चैतन्य बार या ठिकाणी आला. त्यावेळी त्या ठिकाणी आरोपी ही जमले होते. त्याने सहज माचिस आहे का विचारले आणि यावरून त्यांच्यात वाद झाले. याच वादातून आरोपीने गोळी झाडली. ती गोळी गणेश याच्या खांद्याला लागली. यात तो जखमी झाला. पोलिसांकडून या संपूर्ण प्रकरणाचा तपास सध्या सुरू आहे. पुणे शहरात अवघ्या 2 दिवसात 3 गोळीबाराच्या घटना घडल्या. याच बातमीचा अधिक तर आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शिवम देवकर यांनी. पुण्यातून एक मोठी बातमी समोर येते. आता आपण पुण्यातल्या सिंहगड रोड वरील भूमकर चौकात उभे आहोत आणि काल रात्री जवळपास 1:30 सुमारास वारजे परिसरात राहणारा एक इसम ज्याचं नाव गणेश गायकवाड म्हणून आहे त्याच्यावरती काल रात्री इथं फायरिंग झालेली जी घटना आहे ती आपल्याला पाहायला मिळते. याच भूमकर चौकात काल रात्री जवळपास 1:00 सुमारास त्याच्यावरती फायरिंग झाली होती आणि आज सकाळी तपासादरम्यान पोलिसांना जवळजवळ एक काडतूस जे आहे ते देखील इथं जप्त करण्यात यश आलेलं आपल्याला पाहायला मिळते. प्राथमिकरित्या पाहायला गेलं तर मग या चौकात काही ग्रामपंचायतीकडनं सीसीटीव्ही बसवण्यात आलेले आहेत. आरोपींना शोधण्यासाठी पोलिसांची 12 तासाची सूचना आपल्याला पाहायला मिळते. व त्याच्यासोबतच काल रात्रीच्या भांडणाचं एक सीसीटीव्ही फुटेज जे आहे ते आपल्या समोर देखील आलेलं आपल्याला पाहायला मिळते. आता आपण भूमकर चौकात आहोत. आता हा जो तपास आहे हा पूर्णपणे नरे पोलीस चौकीच्या अंडर दिलेला आपल्याला पाहायला मिळतोय. पुण्यातून मी शिवम देवकर, आपला आवाज न्यूज नेटवर्क.